नमस्कार. शैक्षणिक साधन केंद्राच्या वतीने आपण मानसिक विकसनातल्या विविध पैलूंवरती चर्चा करत आहोत. आज आनंद या विषयावरती चर्चा करण्यासाठी ज्योतिताई केमकर आपल्या इथे आलेल्या आहेत. नमस्कार ज्योतिताई. नमस्कार. ज्योतिताईंची थोडक्यात ओळख करून देते. त्या शालेय मानसतज्ञ आहेत आणि अभ्यासात मागे राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांचं लर्निंग अँड रिसोर्स सेंटर आहे. आपण आपल्या विषयाला सुरुवात करूयात. सगळ्यात पहिला प्रश्न, आनंद या भावनेची आपण व्याख्या कशी करू शकतो? आनंद ही खरं तर सगळ्यात पहिली भावना आहे. इतर कुठल्याही भावनांचा परिचय जन्मतः जेव्हा होतो ती सगळ्यात सुरुवातीची भावना आहे. हे जेव्हा खूप मनामध्ये चैतन्य असतं, प्रसन्नता असते, आपल्याला खूप छान वाटतं आतून, अशी जी स्थिती की आपण त्यावेळेला असुरक्षित आहोत, आपल्याला प्रेम मिळतं आहे, अशा सगळ्या वातावरणामध्ये मनाची जी भावना असते तिला आनंद म्हणतात. आपण असं काही म्हणू शकतो का की जसं आपण लहान वयात थोड्या मोठ्या वयाकडे जातो तर तसं आनंद व्यक्त करण्याचं आपलं स्वरूप बदलत जातं, तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल? बरोबर. ज्या वेळेला आनंदाला आनंद म्हणतात हेही माहिती नसतं छोट्या मुलांना, खूप छोट्या छोट्या गोष्टींनी ती आनंदी होतात, अगदी निरागस असतात. आपण बघतो की एखाद्या बाळाचं पोट भरलं की शांत ते छान खेळत असतं, हातपाय हलवत असतं, आनंदी आणि समाधानी असतं. म्हणजे आपण आनंद जरी म्हटलं ना तरी त्याच्याबरोबर समाधान, प्रसन्नता या पण आपोआप येणाऱ्या गोष्टी आहेत. तर एक पोट भरल्याचं समाधान, आपल्याला पाहिजे ते मिळाल्याचं समाधान हे छोट्या बाळांच्या बाबतीमध्ये दिसतं. त्यांना एखादी गोष्ट हवी ती मिळाली की ते टाळ्या वाजवतात, खूप जोरात हसतात, हालचाल जरा करायला यायला लागल्यानंतर इकडे तिकडे धावत सुटतात. काय करावं हे कळतच नसतं कारण तोपर्यंत माझ्या मनासारखं झालंय, मला छान वाटतंय. काही काही वेळेला काही कारणही नसतं. आनंदाने खेळायला सुद्धा मनासारखं मिळालं तरी ही मुलं इकडे तिकडे बागडत असतात आनंदाने. जवळ एखादी व्यक्ती असेल तर तिला जाऊन मिठी मारतात, तिचा पापा घेतात, हे आनंद व्यक्त करायच्या त्यांच्या पद्धती असतात. आणि जेव्हा मुलं थोडी मोठी होतात, शाळेत जायला लागतात, जसं समाजाशी त्यांचा परिचय व्हायला लागतो, थोडं क्षेत्र विस्तारतं की आपल्याबरोबर इतर पण आजूबाजूच्या व्यक्ती आहेत, विशेषतः शाळेत जायला लागल्यानंतर एका जागी बसायचं असतं, बाईंनी सांगितलेलं शिकायचं असतं, वर्गात सांगितलेलं लक्ष द्यायचं असतं, त्यावेळेला सुद्धा त्यावेळेला मग हळूहळू कळायला लागतं की आपण आधी करत होतो तसं आता नाही करायचं, हे हळूहळू जाणवायला लागतं. आणि मग वर्गात अशी पण काही मुलं असतात की ती नाही स्वतःवरती संयम ठेवू शकत, एखाद्याचं काही गंमतशीर घडलेलं बघितलं की त्यांना खुदकन हसायला येतं आणि मग बाईंची बोलणी खातात. मग तिथे त्यांचं असं शिक्षण व्हायला लागतं हळूहळू की आनंद जरी झाला तरी तो या वेळेला या जागी नाही व्यक्त करायचा. पण हे बोललं मात्र जातच असं नाही मुलांशी की तुला आत्ता काय वाटतंय, छान वाटतंय का. तर मानसिक विकसन आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्या त्या वेळेला बोलणारे आई बाबा शिक्षक असतील तर खूपच छान आहे, नाही तर मुलांना ह्या भावना व्यक्त करण्यामध्ये पण अडचणी येऊ शकतात. आणि मग ती असं त्यांना नकारात्मक प्रतिसाद मिळाले की कशाला हसलास, कशाला आत्ता इकडे उठून फिरलास, तर मग या भावना व्यक्त करण्यामध्ये त्यांच्या अडथळे येऊ शकतात. पण जर आपण सर्वसामान्यपणे बघितलं तर छान प्रवास असतो हा, आणि आनंद व्यक्त करण्यामध्ये हळूहळू बदल होत जातात. जसं आत्ता सांगितलं, मग बोलून व्यक्त करायला लागतात मुलं आनंद की मला आत्ता छान वाटतंय, मला आनंद झाला. अजून मोठं झाल्यानंतर डोळ्यातनं कळायला लागतं त्यांच्या की त्यांना आनंद झाला, चेहऱ्यावरचे त्यांचे हावभाव बदलतात, मान डोलावणं किंवा शरीराची स्थिती त्याच्यावरनं कळतं आपल्याला मुलं आनंदी आहे. आणि अजून मोठं झाल्यानंतर म्हणजे एक जबाबदार व्यक्ती म्हणून आपण वागायला लागल्यानंतर मला वाटतं उलट आपण खूप कमी प्रमाणामध्ये आनंद व्यक्त करतो. जेवढा मोकळेपणाने केला जायला पाहिजे तेवढा होतो असं नाही वाटत मला. पण अगदी छोट्या बाळापासून ते मोठ्या याच्यापर्यंत वयापर्यंत निरनिराळ्या टप्प्यात बदलत जाते आनंद व्यक्त करायची पद्धत. आता आपण आनंद व्यक्त करण्याबद्दल बोलत आहोत तर त्यातली एक शंका अशी की बऱ्याचदा असं म्हणतात की कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करू नये किंवा आपण ज्या पद्धतीने आपल्या भावना व्यक्त करतो तर त्या भावना नियंत्रणात असाव्यात. तर आनंद व्यक्त करण्याच्या ह्या ज्या काही पद्धती आहेत तर त्या आपल्याला जर नियंत्रित करायच्या असतील तर त्याच्यासाठी आपण काय करू शकतो? बरोबर आहे. नियंत्रित कुठल्या भावना करायच्या की ज्या भावनांच्यामुळे इतरांना काही त्रास होईल, इतरांचं काही नुकसान होईल किंवा टोकाचं व्यक्त होणं जर असेल, आपण कुठल्या ठिकाणी आहोत तिथे तारतम्य खूप महत्वाचं आहे. जसं की राग आला, रागावरती आपण ताबा नाही ठेवला तर काही वेगळं घडू शकतं. पण आनंद ही अशी भावना आहे की खूप नियंत्रित स्वरूपात व्यक्त केली पाहिजे असं मला नाही वाटत. फक्त ती व्यक्त करत असताना आपल्या आजूबाजूला कोण आहे, आपण कुठल्या ठिकाणी आहोत याचं तारतम्य ठेवणं गरजेचं आहे.
कारण एखाद्या ठिकाणी काही दुःखद प्रसंग घडलाय, तिथे आपण आहोत, अचानक फोनवरती मेसेज आला, एखादी आनंदाची बातमी कळली आणि आपण अनियंत्रित स्वरूपात आनंद व्यक्त केला, तर कदाचित समोरच्या व्यक्तीला दुखावलं जाण्याची शक्यता असते, त्या वातावरणात ते योग्य नाही ठरणार. पण आपण एकटे आहोत किंवा आपल्या मित्रमंडळींसोबत आहोत, तर आनंद ही मला नाही वाटत गोष्ट की खूप अगदी नियंत्रित स्वरूपात व्यक्त करायला पाहिजे. प्रकटीकरण करण्याच्या पद्धती असू शकतात, चार लोक आपल्या बरोबर असतील तर त्यांना आपल्या आनंदाचं कारण आपण सांगू शकतो, त्यांना आपल्या आनंदामध्ये आपण सहभागी करून घेऊ शकतो आणि आपला आनंद वाटून घेऊ शकतो त्यांच्या बरोबर. म्हणजे काही भावनांवरती नियंत्रण ठेवलं पाहिजे, पण आनंद व्यक्त करण्यामध्ये काळ, वेळ आणि जागा बघून तारतम्य आपण ठेवावं. आता आपण ह्या नियंत्रणाबद्दल बोललो, तर तसंच बऱ्याचदा असं होतं की दिवसभरात अनेक छोटे छोटे प्रसंग होतात, छोट्या छोट्या गोष्टी होतात आणि ते तेवढ्यापुरतं आपल्याला लक्षात राहतं किंवा तेवढ्यापुरतं छान वाटतं. तर मग आनंदी राहण्यासाठी किंवा तशी वृत्ती होण्यासाठी या सगळ्याचा अजून थोडा जास्त विचार करणं सुद्धा गरजेचं आहे का? नक्की नक्कीच विचार केला पाहिजे. आत्ताची आपण आपली लाईफस्टाईल जर बघितली ना, तर मुलांच्यावरती खूप ताण येतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सतत कुठल्या ना कुठल्या कामामध्ये ती अडकलेली असतात आणि मुलांना हे कळत असतं की अमुक एक गोष्ट बघितल्यानंतर मला आनंद होतो, अमुक एक गोष्ट ऐकल्यानंतर मला आनंद होतो, अमुक एक गोष्ट केल्यानंतर मला आनंद होतो. पण परिस्थिती अशी आहे की विचार करायला पण त्यांना त्याचा वेळ नसतो, जसं तू म्हणलीस तसं. काही नाही, सकाळी उठल्यानंतर खिडकीतून बाहेर बघितलं आणि एखादं छान झाड हिरवगार दिसलं तरी सुद्धा आनंद होतो, पण त्याची दखल घेणे इतका काही वेळ नसतो. तर आता मुलांशी हे बोलायची वेळ आलेली आहे की दिवसभर तुमच्या व्यस्त दिनक्रमातनं, तुमच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज झाल्यानंतर रात्री झोपताना एक थोडा विचार करावा, आज सकाळपासून रात्रीपर्यंत कुठल्या कुठल्या गोष्टी अशा होत्या की ज्याच्यामुळे आपल्याला आनंद झाला. तर मग मुलं विचार करायला लागतात की कशा कशामुळे मला आनंद होतो हे पण शोधायला लागतात आणि मग लक्षात येतं त्यांच्या. काही मुलं मुळातच आनंदी प्रवृत्तीची असतात, प्रवृत्ती हा पण एक भाग आहे लहानपणापासून, जशी वाढतात आनंदी असणं किंवा सतत नकारात्मक भावनांमध्ये दबलेलं असणं. तर आनंदी वृत्ती असलेल्या मुलांना छोट्या छोट्या गोष्टींचं, म्हणजे एखाद्या मित्राने छान ड्रेस घातला तर ते लगेच सांगून जातात, छान दिसतोय हा छान ड्रेस आहे हा, किंवा मैत्रिणीने छान ड्रेस घातला ती छान दिसली, हे आनंदी असण्याचंच लक्षण आहे. किंवा दुसऱ्याच्या आनंदी असण्यामुळे आपण आनंदी होण्याचं लक्षण आहे. थोडंसं सविस्तर सांगते. काही गोष्टी अशा असतात की ज्या आपण आपल्या आनंदासाठी करतो किंवा ज्या बघितल्यानंतर, ऐकल्यानंतर आणि केल्यानंतर आपल्याला आनंद होतो, आणि काही गोष्टी अशा असतात की त्या इतरांसाठी आपण केल्यानंतर आपण इतरांना त्यातून आनंद देतो आणि आपण आनंदी होतो, स्वतःपुरतं आणि इतरांना आनंद देऊन आपण आनंदी होणं. अशा कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत त्याची दखल मुलांनी जरूर घ्यायला पाहिजे. चित्र बघितल्यानंतर मला आनंद होतो का, किंवा आईला घरात मदत केल्यानंतर मला आनंद होतो का, छान गाणी ऐकल्यावर मला आनंद होतो का. कधी कधी मुलांना सांगता येत नाहीत ह्या गोष्टी, तर जाणीव करून द्यायला पाहिजे. कधी कधीतरी आपण अस्वस्थ असतो, कुठल्या तरी एखाद्या खूप जवळच्या व्यक्तीचा फोन येतो आणि त्यांचा आवाज ऐकल्यावरती सुद्धा आपल्याला आनंद होतो, बरं वाटतं, असं ऐकल्यानंतर आनंदी होणं. अशा वेगवेगळ्या गोष्टींचा शोध घ्यायला पाहिजे. चित्र काढून बघितलं पाहिजे, नृत्य करून बघितलं पाहिजे, गाणं म्हणून बघितलं पाहिजे. अनेकदा मला हे जमणारच नाही या आणि मला त्यातनं काही मिळणारच नाही, कशाला हे करायचं. आता ना गिव्ह अँड टेक, म्हणजे मी पैसे दिले की मला काहीतरी मिळालं पाहिजे, याच्यामध्ये मी हे केलं तर मला काय मिळणार आहे असा एक विचार मुलं पण हल्ली करायला लागली आहेत. त्यामुळे काही न करता आनंद किंवा आनंदासाठी हे करून बघूया असं काही होतंय असं मला नाही वाटत सध्या. म्हणून ह्या अशा गोष्टी मुलांनी जरूर करून बघितल्या पाहिजेत, ज्याच्यामुळे आपल्या मनाला प्रसन्न वाटेल, समाधानी वाटेल, चैतन्य वाटेल, अशा गोष्टी शोधून काढल्या पाहिजेत आणि पालकांनी मदत केली पाहिजे त्यासाठी त्यांना. आता तुम्ही ही जी सगळी उदाहरणं सांगितली, तर त्याला जोडून एक असा प्रश्न की जसं आपण ताणतणाव किंवा या गोष्टींबद्दल बोललो, तर बऱ्याचदा कल असा असतो की आपण टीव्ही बघतो किंवा एखादा कम्प्युटरवर गेम खेळला किंवा अशा प्रकारच्या पद्धती वापरल्या जातात की ज्यातनं आपल्याला आनंदी वाटतंय असं बऱ्याचदा विद्यार्थ्यांना वाटतं. तर ह्या गोष्टींच्या व्यतिरिक्त विचारपूर्वक अजून कुठले गोष्टी विद्यार्थी करू शकतात की ज्याच्यामुळे फार टीव्हीही बघायला लागत नाहीये, फार काहीतरी कम्प्युटरवर गेम खेळलाय असंही करायला लागत नाहीये, पण अतिशय साध्या सोप्या काही उपायांमधनं स्वतःचा ताण किंवा काय मनातल्या ज्या काही रागाच्या किंवा निगेटिव्ह भावना असतील त्या बाजूला ठेवून आपली वृत्ती आनंदी करता येऊ शकेल? नक्की करता येतील अशा काही गोष्टी.
उदाहरण द्यायचं झालं तर सकाळी उठल्यानंतर आज मी दिवसभरात काय काम करणार आहे याची एक छोटीशी यादी करता येईल. संध्याकाळी सगळं झाल्यानंतर आपल्याला चेक करता येईल की आज मी आपलं काय काय केलं. आणि जर जास्तीत जास्त गोष्टी आपण पूर्ण केलेल्या असतील तर आनंद होणारच ना. म्हणजे समाधान म्हणा तुम्ही त्याला नाव काहीही द्या पण त्यातून जे मिळणार आहे आपल्याला ते आनंदच मिळणार आहे. आणि त्यातून उद्याची कामं प्लॅन करण्यासाठी मला अजून एनर्जी मिळणार आहे, अजून प्रोत्साहन मिळणार आहे. हे मी माझं मला दिलेलं प्रोत्साहन आहे. अनेकदा आई वडील सांगत असतात खोली आवरून ठेव, पसारा झालाय खूप. तर आपल्यालाही आनंद होतोच स्वच्छ काही बघितल्यानंतर. फक्त असं असतं की दुसऱ्या कोणीतरी ते करावं. कधीतरी आपणही जर ते करून बघितलं आणि आईला सरप्राईज दिलं की तू न सांगता मी आवरून बघितलं, तर त्यामुळे आपल्याला आनंद होतो का हे बघावं मुलांनी. बघितलंच जात नाही तसं. आणि छंद खूप जोपासले पाहिजेत, म्हणजे आवर्जून त्याच्यासाठी वेळ काढला पाहिजे. अनेक छंदांची माहिती देणारी पुस्तकं आहेत. अनेक सुदैवानी आपण जिथे राहतो तिथे आजूबाजूला अशी माणसं आहेत की वेगवेगळ्या प्रकारचे छंद जोपासतात. वर्तमानपत्रातून आपल्याला त्यांची माहिती कळत असते, त्यांच्याबद्दलची माहिती वाचावी. नाणी जमा करणं, कितर दुर्मिळ वस्तू जमा करणं किंवा फुलांची रचना करणं घरामध्ये, अशा कितीतरी छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हणजे मुलांनी शोध घ्यायला सुरुवात केली तर कितीतरी आधी मोठी ते स्वतः करू शकतील. अशा सोप्या गोष्टी करून बघायला काही सारखं नाही. आपला एक शेवटचा प्रश्न आता की आपण आता वेगवेगळ्या छंद किंवा इतर गोष्टींबद्दल बोललो तर विद्यार्थ्यांच्या आयुष्यातली एक महत्वाची गोष्ट म्हणजे अभ्यास. तर अभ्यास करताना खूप कमी मुलांचं कदाचित असं असेल की अभ्यासामुळे मला आनंद मिळतोय, तर अभ्यासातला आनंद विद्यार्थी कशा प्रकारे शोधू शकतात? छान आहे प्रश्न, कारण अभ्यास आता आपल्या आयुष्याचं अविभाज्य अंग झालेलं आहे. छोट्या मुलांपासून ते किती मोठं तुम्ही व्हा, रोज प्रत्येकाला अभ्यास करायचाच असतो. मी कशासाठी हा अभ्यास करतोय हा प्रश्न विचारून बघावा. मी मार्कांसाठी करतोय का, माझ्या स्वतःमध्ये काही बदल घडवण्यासाठी करतोय, शिक्षण घेण्यासाठी करतोय? कारण मुलांना विचारलं तू अभ्यास कशासाठी करतो आहेस, शिक्षण कशासाठी घेतोयस, तर मुलं उत्तर देतात की मला माणूस व्हायचंय, चांगलं माणूस व्हायचंय. आणि मग चांगलं माणूस व्हायचं आहे, तुझ्या प्रश्नाकडे मी येते परत, पण मध्ये एक मुद्दा राहायला बोलायचा की चांगलं माणूस जर व्हायचं आहे तर इतरांच्या आनंदातही मला आनंद शोधता आला पाहिजे. आणि हा जो वयोगट आहे एक 12 ते 16 म्हण किंवा 18 म्हण, थोडीशी एक अशी वृत्ती असते मुलांची की टार्गेटपणा. एका मर्यादेपर्यंत ती चेष्टा मस्करी इथपर्यंत ठीक आहे की चेष्टा केल्यानंतर ज्याची चेष्टा केली त्यालाही जर आनंद होत असेल, तोही त्याची मजा घेत असेल तर ठीक आहे. पण कधी कधी त्याच्या पलीकडे जाऊन इतरांना त्रास देणं आणि त्याच्यातून आनंद शोधणं ही एक मग वृत्ती व्हायला लागते. आणि मग ती आसुरी आनंदाकडे जाते आणि तिला जर वेळीच आपण नियंत्रित नाही केलं तर पुढे मग काही वागण्यातल्या समस्या निर्माण होऊ शकतात. तर असा आसुरी आनंद आपल्याला घ्यायचा आहे का हे पण आधी विद्यार्थ्यांनी बघितलं पाहिजे. आणि आता अभ्यासातल्या आनंदाकडे की मला कुठला विषय आवडतोय, त्या विषयातनं मला काय मिळणार आहे, माझ्या जीवनाला काय दिशा मिळणार आहे, मी अजून काय करून बघू त्याच्यामधलं, कुणाला जाऊन विचारू या विषयाबद्दल, याही गोष्टींचा विचार विद्यार्थ्यांनी जरूर केला पाहिजे. आपल्या शिक्षकांशी बोललं पाहिजे, कारण शाळांमध्ये मला नाही असं वाटत की कुठले शिक्षक विद्यार्थ्यांना शंका विचारण्यापासून थांबवतात, पण एक असं दिसतं की विद्यार्थी उठून शंका विचारायलाच जात नाहीत विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, की इतिहास मी का शिकायचा, मराठी भाषा मी का शिकायची, गणित का शिकायचं. त्याच्यातही आनंद देणाऱ्या छोट्या छोट्या खूप गोष्टी आहेत. गणित तज्ज्ञांच्या गोष्टी आहेत, वैज्ञानिकांच्या गोष्टी आहेत, त्याच्यातल्या गमती जमती आहेत. तर मुळात मी अभ्यास हा मार्कांसाठी न करता मला काहीतरी आनंद मिळतोय असा दृष्टिकोन ठेवून जर केला तर त्यातनंच खूप मोठा आनंद होतो आणि तो मिळवू शकतात मुलं. थोडस मार्गदर्शनाची गरज लागते, पण मुलांनी सुद्धा शिक्षकांकडे पालकांच्याकडे गेलं पाहिजे, प्रश्न विचारले पाहिजेत की हे मी का करायचंय. नकारात्मक दृष्टिकोन नाही असता कामा की मला नाही काय मिळणार आहे, परीक्षा आहे म्हणून, पाठ करावं लागतं म्हणून, कोणीतरी लादलंय म्हणून, असं करण्यापेक्षा मला करायचंय म्हणून, तर हा आनंद खूप मोठ्या प्रमाणात असेल. आज ज्योतिताई आपल्या इथे आल्या आणि त्यांनी आनंद या भावनेविषयी आपल्याला अनेक गोष्टी सांगितल्या. अगदी छोट्या छोट्या गोष्टीतल्या आनंदापासून ते अभ्यासातल्या आनंदापर्यंत वेगवेगळ्या गोष्टींबाबत त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. तुम्ही आज इथे आलात त्याच्याबद्दल धन्यवाद.